केंद्र सरकार ने शेतकऱ्यांसाठी जे 3 बिल पारित केले आहेत त्याचं विरोध प्रदर्शन पंजाब मधील शेतकरी करत आहेत आणि असंच विरोध प्रदर्शन महाराष्ट्रामध्येही होत आहे। 8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंद चा इशारा शेतकरी संघटनेने दिला, याचा प्रभाव आपल्याला मुंबईतही पाहायला मिळाला। किसान मजदूर एकता जिंदाबाद, 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 किसान आप लड़ते जाओ, हम तुम्हारे साथ हैं। केंद्र सरकार ने जे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 कामगार शेतकरी कायदे निर्माण केलेले आहेत आणि 4 कामगार कोड बिल पारित केलेले आहेत, ही 7 कोड बिल शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या विरोधात आहेत। शेतकरी कायद्यामध्ये प्रामुख्याने आधारभूत जी किंमत शेतकऱ्यांना मागच्या कायद्यामध्ये होती ती काढून टाकण्यात आलेली आहे आणि साठेबाजीवरचं नियंत्रण उठवलेलं आहे। ह्या साठेबाजीचं नियंत्रण उठवल्यामुळं देशातली जी फूड सिक्युरिटी बिल आहे ते संकटात येणार आहे। भारतीय खाद्य निगमच्या माध्यमातून जी खरेदी होते ती खरेदी संपुष्टात येऊन ती यंत्रणा सगळी नेस्तनाबूत होणार आहे आणि शेतकऱ्यांनाही लुटलं जाणार आहे। कंत्राटी शेती हा त्याचा प्रामुख्यानं कळीचा मुद्दा आहे। कंत्राटी शेतीमुळं शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे आणि या केंद्र सरकारचं हे सगळं धोरण भांडवलदारांना पूरक असं धोरण आहे, त्याच्यामध्ये कष्टकरी शेतकरी आणि कामगार उद्ध्वस्त होणार आहे। म्हणून देशातील शेतकरी आणि कामगार वर्ग या नीतीच्या विरोधामध्ये आज देशभर आंदोलन करतो आहे। देशामध्ये बंदचा हाक दिलेला आहे आणि त्याच्या समर्थनार्थ आम्ही गोदी कामगार, माथाडी कामगार, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स सर्व क्षेत्रातील कामगार आज रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना या ठिकाणी पाठिंबा देत आहेत। तर तुम्ही किसान नाही तरीही या मोर्चामध्ये सामील आहात का? म्हणजे जरी आम्ही किसान नसलो तरी माझे आई वडील, माझ्या घरचं कुटुंब हे सर्व शेतीवरच उदरनिर्वाह करतं आणि शेतकरी राजा जर जगला तर आपण जगू शकतो। शेतात शेतकऱ्याने पिकवलं तर आपल्या म्हणजे आपला पोषण आपलं पोट भरू शकतं। जर शेतकऱ्याला हमी भाव मिळत नसेल तर तो शेतकरी जगून तरी काय उपयोग आहे? आज ऊसाच्या ऊसाला जर 1 क्विंटलला जर भाव देत नसेल तर मग शेतकरी तो ऊस पिकवून उपयोग काय? प्रत्येक धान्य जर शेतकरी पिकवलं तर आपण इथे पोट भरून खातो, ऑफिसमध्ये सगळे डबे खातात, सगळे बसून सगळे करतात, मग शेतकऱ्यावर अन्याय का होतो? हम बचपन से ही कहते आए जय जवान जय किसान, पर ये मोदी सरकार सिर्फ किसान और जवान को लड़ाना चाहती है और अपना अपने आप को मूर्ख दर्शन भर के देखना चाहती है। मैं इसलिए ये चाहता हूँ कि मोदी सरकार इस कानून को जल्द ही वापस ले और एक ऐसा कानून लाए जिससे किसानों का हित हो। ये नहीं कि किसानों के ऊपर आप कोई कानून थोपो, किसान के लिए हित के लिए काम करो, ना ही अदानी अंबानी के लिए काम करो। मुझसे आपसे ये निवेदन है कि मोदी सरकार ये कानून वापस ले।